नाशिकच्या परशुराम साईखेडकर नाट्यगृहामध्ये प्रथम पुरुष या 2 अंकी नाटकाचा प्रयोग संपन्न झालाय. यावेळी नाटकातील कलाकार, लेखक, दिग्दर्शक यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या नाटकामध्ये त्यांच्या असलेल्या भूमिका लेखक, दिग्दर्शक यांनी नाटकाबद्दल माहिती देत समाज व्यवस्था आणि कुटुंब व्यवस्था याबद्दल या नाटकाच्या माध्यमातून समाजापर्यंत त्यांच्या भावना पोहोचविण्याचा प्रयत्न केलाय. अशा सर्व गोष्टींशी चर्चा यानिमित्ताने स्टार 24 फास्ट न्यूजशी बोलताना त्यांनी केली. परशुराम साईखेडकर नाट्यगृह या ठिकाणी प्रथम पुरुष या 2 अंकी नाटकाचा प्रयोग संपन्न झाला. या नाटकाला रसिक प्रेक्षकांनी भरभरून असा प्रतिसाद दिला. नमस्कार, मी सुरेश सावंत, आपण बघत आहात स्टार 24 फास्ट न्यूज नाशिक. आज आपण आलो आहोत परशुराम साईखेडकर नाट्यगृह या ठिकाणी, आणि या ठिकाणी 2 अंकी नाटक आहे प्रथम पुरुष. खरं तर नाटकाचे प्रयोग हे असंख्य होत असतात आणि प्रत्येक कलाकार हा आपली कलाकृती त्या माध्यमातून सादर करत असतो, प्रेक्षकांची मने जिंकत असतो. आज देखील प्रथम पुरुष या नाटकाच्या निमित्ताने आज ही संपूर्ण टीम आपल्या सोबत आहे. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की नाटक काय आणि त्यांच्या भूमिकेबद्दल काय. सर्वप्रथम आपण या नाटकाचे जे दिग्दर्शक आहेत त्यांच्याकडे जाऊयात आणि त्यांच्याकडनं विचारून घेऊयात की त्यांच्या नजरेतनं काय नाटक. नमस्कार, मी संकेत सिंह विश्वास, या नाटकाचा लेखक आणि दिग्दर्शक. तर आत्ता जे काही आपण सामाजिक वास्तव बघतो त्यातले जे काही प्रश्न आहेत आणि पितृसत्तेचा एक पगडा वर्षानुवर्षे आपल्या समाजावरती आहे आणि त्याच गोष्टीवरती हे नाटक भाष्य करतं आणि त्यातून त्याच्याशी कसे सगळे प्रश्न कनेक्टेड आहेत, म्हणजे जात वास्तव असेल, वर्गव्यवस्था असेल किंवा बेरोजगारीचे प्रश्न आहे आणि भांडवलशाही व्यवस्था, तर असे सगळे इंटरलिंक गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्यामध्ये आपल्याकडे जेंडर आणि सेक्शुअलिटी या गोष्टीला सगळ्यात जास्त म्हणजे दाबलं जातं, त्याविषयी बोललं जात नाही आणि त्या गोष्टीवरती हे नाटक बोलण्याचा प्रयत्न करतो. नमस्कार, मी नागेश दुर्वे. मी या नाटकात विलास कांबळेची भूमिका करतो आहे, ज्यामध्ये जो प्रतीक आहे त्याचा भाग. तर आमची भूमिका अशी आहे की कला कलेसाठी नसते, कलेचे उद्गम समाजातून होतो आणि समाजातनं उद्गम होत असताना त्याचा मुख्य दुवा हा माणूस आहे आणि कला ही फक्त मनोरंजनासाठी नसते. तर बर्टोल्ड बेकचे फेमस वाक्य आहे की हातोड्यासारखं काम करते कला. तर आमचं तेच म्हणणं आहे की त्या कलेच्या माध्यमातून, मग नाटक असेल, चित्रकला असेल, संगीत असेल, सिनेमा असेल, त्याच्या माध्यमातून विषय समाजातूनच विषय घेऊन ते हातोड्यासारखे शेप देऊन त्याला तो लोकांपर्यंत घेऊन जाणं आणि मग समाजातनं जी उद्गम होणारी कला आहे ती समाज बदलण्यासाठी काम करेल ही भूमिका आहे. आणि दुसरं इप्टानं निर्मित केलेला आहे, तर इप्टाची भूमिका असं आहे की आम्ही शक्यतो शोज हे ऐच्छिक लावतो, तिकीट शो लावत नाही सध्या. त्याचं कारण असं आहे की जनतेकडून पैसे घेतले पाहिजेत, जनताच सगळे सर्व काही आहे ही एक भूमिका घेऊन आम्ही करतो नाटक. नमस्कार, मी डॉक्टर सोनाली ठाकूर. नाटकात माझी भूमिका वकील दुसाणींची आहे. यात मी पीडितेची वकील आहे आणि पीडितेच्या वकिलीची अशी भूमिका आहे की तिचं प्रिजुडाइज माइंड आहे की बरेचसे बलात्कारी जे आहेत ते कनिष्ठ वर्गातूनच येतात, असं अशी तिची भूमिका आहे आणि त्यामुळे ती जो हे आहे बलात्कारी आहे तो कनिष्ठ वर्गातून येतो, तर हर एक प्रकारे ती प्रयत्न करते की या केसमध्ये ती जिंकून पीडितेला न्याय कसा देईल. नमस्कार, माझं नाव चेतन सुशीर. प्रथम पुरुष या आमच्या 2 अंकी नाटकामध्ये मी ॲडव्होकेट रिकामे हे पात्र साकार करतो आहे. जसं आमच्या डिरेक्टरांनी सांगितलं की हे नाटक वेगवेगळ्या गोष्टींवर भाष्य करतं, म्हणजे स्त्री पुरुष समानता असेल किंवा बेरोजगारी असेल किंवा जातीय व्यवस्था असेल किंवा सेक्शुअलिटी, या विषयावर आपण ते दाबीकरण चालतं त्याच्यावर आपण भाष्य करत असतो. तर संपूर्ण आमचं जे नाटक आहे ते थोडक्यात सामाजिक आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आणि ह्या समाजामध्ये न्यायव्यवस्था कशी काम करते, तिच्यामधले असणारे वकील्स कसे काम करतायत, त्याचा पण आमचा एक हा पार्ट पण आहे तिच्यामध्ये. आणि तिच्यामध्ये मी म्हणजे एक घटना घडते नाटकामध्ये, तिच्यामध्ये एक आरोपी असतो प्रतीक नावाचा, त्याचा वकील म्हणून मी काम करतो. तो एक कनिष्ठ वर्गातून येत असतो, त्यांच्याकडे पैसे वगैरे नसतात, मग
ती जी केस कशी लढवायची आहे, त्याला कसं सोडवायचं आहे, ह्या संपूर्ण गोष्टीचा मी विचार करत असतो माझ्या पात्राचा म्हणून. त्यानंतर हे करत असताना कुठलाही बलात्कारी किंवा कुठलाही गुन्हेगार हा जन्मतः घडत नसतो, तो घडणं घडवणारा हा समाजातच असतो. समाज त्याला सगळं लहानपणापासून घडवत असतो. ही जी घटना आहे किंवा हे जे घडवणं आहे ते कुठेतरी बदलता आलं पाहिजे. ही न्यायव्यवस्था कुठेतरी चेंज झाली पाहिजे, शिक्षण व्यवस्था चेंज झाली पाहिजे. तर ह्या प्रत्येक गोष्टींवर आम्ही भाष्य करतो आहे आणि नक्कीच ते प्रेक्षकांना पण आवडतं आहे. आणि जसं आमचे नागेश सर पण बोलले की इप्टाज निर्मित असल्याकारणाने आम्ही ही तिकीट शो लावत नाही, आम्ही प्रेक्षकांकडनंच याचं योगदान मागतो आहे की तुमच्याच माध्यमातून हे प्रयोग पुढे पुढे जाऊ देत आणि लोकांपर्यंत लोकांचाच विषय पोहोचू देत अशी आमची या नाटकातून भूमिका आहे. धन्यवाद. सर्वप्रथम नमस्कार, माझं नाव गायत्री नेरबगारे. या नाटकाबद्दल बोलायचं म्हटलं तर खूप चॅलेंजिंग नाटक आहे आणि मी तरी असं नाटक पहिल्यांदा बघितलं आहे. मी माझ्या भूमिकाबद्दल सांगते. ह्यामध्ये मी शिल्पा पाटील या नावाची भूमिका करते, जी की टीनेजर आहे. टीनेजरच्या लाईफमध्ये काय काय घडत असतं ह्या नाटकामध्ये त्याचं संदर्भ स्पष्टीकरण केलेलं आहे. कधी कधी असं होतं की पॅरेंट्स नाही समजून घेत त्यांच्या मुलांना. तर आय थिंक हे नाटक त्यावर त्या गोष्टीवर विचार करायला भाग पाडतं आहे पॅरेंट्सला, की तुमच्या प्युपिल्सच्या लाईफमध्ये काय असतं तर ते पण तुम्ही जाणून घ्या आणि ते समजा आणि त्यांना त्यावर राईट डिरेक्शन दाखवा जे पॉसिबिलिटीज आहेत. थँक्यू. नमस्कार, माझं नाव मानसी कावळे. मी या नाटकामध्ये सुमी हे पात्र करते आहे, जे हे सांगितलं विलास कांबळे यांची मुलगी, त्यांच्या मुलीचं पात्र करते आहे. जसं तुम्ही या सगळ्यांनीच सांगितलं, हे नाटक कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था किंवा पुरुषप्रधान संस्कृती या सगळ्यावर बोलतं. सो त्यात अडकलेली पण अन्याय सहन न करणारी ही मुलगी आहे, त्यामुळे ती वेळोवेळी वडिलांशी पण भांडते किंवा तिचा पूर्ण प्रवास या नाटकात आहे, की घरी कसा अन्याय होतोय, मारलं जात आहे, तिथून सासरी जेव्हा तिच्या भावाने हे सगळं केलं आहे बलात्कार वगैरे, तेव्हा जेव्हा कळतं तेव्हा सासरेही हकलू घरातले सासरकडचे हकलून देताना जेव्हा ती स्वतः त्यांना बोलते की तुम्ही म्हणजे ते हुंडा वगैरे घेतात, तेव्हा मग तुम्ही आमची इज्जत काढताना तुमची इज्जत कुठे आहे हा प्रश्न ती तिथे उपस्थित करते. म्हणजे मुलींनी सुद्धा स्वतःचा स्टँड घ्यायला हवा. इथून ती हे प्रत्येक गोष्ट ती सांगते, ते पात्र सांगतं, त्यामुळे मुलीची एक वेगळी बाजू हे नाटक दाखवून देतं. जसं एक मुलीवर बलात्कार होतोय तिची एक बाजू आहे, तसंच मुलींनी बोलणं कसं हवं किंवा लढायला कसं हवं, बोलायला कसं हवं, हे सुद्धा हे नाटक तेवढ्याच प्रकर्षाने दाखवून देते. आपण तयार करत असतो त्यावेळेस संपूर्ण टीम असतं आणि सगळ्यांचं योगदान असतं, त्यापैकीच जे उपस्थित नाही किंवा जे सगळ्यांचीच आपण चर्चा करू शकत नाही त्यांची नावं आता आपण प्रेक्षकांसमोर घेऊया. नक्कीच, हे नाटक समोर जे बसतो सहा जण यांचा आमचं सहा जणांचं नाही आहे फक्त, यामागे आमची प्रचंड मोठी टीम आहे आणि सगळेजण डायरेक्टली इनडायरेक्टली आम्हाला मदत करत असतात. काही लोक ऑन स्टेज असतात, काही लोक बॅकस्टेज असतात, काही लोकांचा आम्हाला म्हणजे मानसिक सपोर्ट आहे, काही लोकांचा आम्हाला आर्थिक सपोर्ट पण असतो. त्या सगळ्यांची नावं आता मी घेऊ इच्छितो. सर्वप्रथम मी पात्र सांगेन आणि त्यानंतर ते पात्र साकारणारे आमचे जे कलाकार आहेत त्यांची नावं सांगेन. तर ह्या नाटकामध्ये प्रतीकचं पात्र साकार करतोय सुशील सुर्वे आणि कृष्णा कांगणे, हे दोन जण साकार करतात. शिल्पाचं कॅरेक्टर जे आहे ते गायत्री नेरपगारे आणि साक्षी काकडे साकार करतात. आईचं कॅरेक्टर अर्चना नाटकर साकार करतात. बाबा नागेश दुर्वे करतात. सुमी मानसी कावळे आणि प्राजक्ता कापडणे करतात. अशोक राहुल गायकवाड करतो. दिप्या प्रणव काठवटे करतो. मन्या कैवल्य चंद्रत्रे करतो. किरण्या ओम हिरे. गणपतराव मनोहर पगारे. चंपा अमन करतो. अभ्यंकर तल्हाळे. ॲडव्होकेट रिकामी चेतन सुशी. ॲडव्होकेट डुसाने डॉक्टर सोनाली ठवकर. सुमीचा नवरा मयूर इनामके. सुमीची सासू सविता जोशी. सुमीचे सासरे विलिंद चिखलीकर. संपत प्रकाश पिंगळे. जज तेजस बिल्दीकर. अन्य व्यक्ती म्हणून एक कॅरेक्टर आहे त्याचं, तो कॅरेक्टर अवलेश लोहिया हा साकार करत असतो. पोलीसचं कॅरेक्टर तल्हा करतो. सुरेश भाऊ यांचं कॅरेक्टर संकेत जे आमचे रायटर आणि डिरेक्टर आहेत ते स्वतः करतात. लेखक दिग्दर्शक या नाटकातला संकेत सीमा विश्वासच आहे. या नाटकातले जे काही आम्ही गीत वापरले आहेत किंवा कविता वापरल्या आहेत त्या शंतनू कांबळे यांच्या, संभाजी भगत यांच्या आहेत.
निर्मिती व्यवस्था आमचा तला भटतो, संगीत संयोजन तेजस बिंदीकर करतात, नैपत्य मुक्ताईने केलेलं आहे, प्रकाश योजना समीर तभाणेने केली, वेशभूषा वैभवी चव्हाण करते आणि ह्या संपूर्ण हे नाटक उभं करण्याचं विशेष सहकार्य आम्हाला ज्यांनी केलं आहे ते नाशिक वर्कर्स युनियन, सिटू भवन नाशिक, डॉक्टर डी एल कराड कविवर्य नारायण सुर्वे वासा सार्वजनिक वाचनालय, सिटू पदाधिकारी अपूर्व इंगळे, प्रियपाल दशांती, तुषार कुलकर्णी, डॉक्टर विजय शर्मा, विलास मलावडे, राजू नाईक, रविकांत शार्दूल आणि प्रशांत केळकर ही अशी आमची पूर्ण मोठी टीम आहे आणि त्यांच्याशिवाय हे नाटक होऊ शकत नाही. सो सगळ्यात महत्त्वाचं मी त्यांना थँक यू पण म्हणतो. थँक्यू. उल्लेख केला की ही संपूर्ण टीम असते आणि या सगळ्यांच्या योगदानाशिवाय जर बघितलं तर ही कलाकृती पूर्णच होऊ शकत नाही, म्हणून त्यांची नावं घेणं देखील तेवढंच महत्त्वाचं असतं. खूप सुंदर असा विषय त्यांनी या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणलेला आहे. फक्त तुमचं आमचं कर्तव्य एकच असतं की आपण या लोकांना हे असं सादरीकरण करण्यासाठी नवे नवे असे विषय सातत्याने समोर आणण्यासाठी आपण हजेरी लावणं खूप गरजेचं असतं. सो कुटुंब सह परिवार येऊन या ठिकाणी त्या नाटकाचा आनंद घेणं, नवीन नवीन त्याच्यातनं जे काही त्यांनी संदेश जो उभा केलेला असतो तो आत्मसात करून आपण कशा पद्धतीने निर्णय घेऊ शकतो किंवा कशा पद्धतीने ती समाज व्यवस्था बदलू शकतो किंवा समाजात राहू शकतो ते बघायला पाहिजे. खूप छान पद्धतीने त्यांनी हा सगळा उपक्रम या माध्यमातून राबवलेला आहे. मी तर म्हणेल की बाबा अशा सामाजिक विषयांवरती अशा पद्धतीची नाटकं नक्कीच यायला पाहिजे की जी कुटुंब व्यवस्था बदलू शकेल, नवे नवे लढा कसा देऊ शकतो, हे सगळे विषय त्यांनी ज्या माध्यमातून कव्हर केले ते करता शकतील. अजून एक प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो की आत्ता जे काही राज्य नाटक स्पर्धा होती त्यामध्ये दोन अभिनय गुणवत्ता पारितोषिक जे देखील या नाटकासाठी मिळाले आहेत त्याबद्दल सगळ्यांचं एकदा कौतुक आणि अभिनंदन देखील. तर प्रेक्षकांना मी आवाहन करेल की नक्कीच तुम्ही देखील ज्यावेळेस पुढच्या वेळेस प्रयोग असेल किंवा ज्या ज्यावेळेस तुम्हाला समजेल की बाबा अशा पद्धतीची कलाकृती सादर होते तुम्ही नक्की या आणि या नाटकाला घ्या. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला, अशा पद्धतीने तुम्ही अशा गोष्टी करत राहू मी. थँक्यू सो मच. स्टार 24 फास्ट न्यूज साठी अंकिता मोरे सह सुरेश चव्हाण नाशिक.